चैताली, आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत। आधार न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना गोकुळ अष्टमी तसेच दहीहंडी उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। तर पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। गणेशवाडाला दहीहंडी सणाची पंढरी मानली जातं। यावर्षी कोल्हापूर सांगलीतील पुराच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील अनेक मंडळींनी दहीहंडी उत्सव साजरा न करण्याचं ठरवलंय। यात जवळपास मुंबईतील 50-60% दहीहंड्या रद्द करण्यात आल्या। दहीहंडी हा केवळ उत्सव नसून एक गौरवशाली संस्कृती आणि परंपरा आहे। तरुणाई वर्षभर या सणाची वाट पाहत असते। केवळ महाराष्ट्रातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही दहीहंडीने मानाचे स्थान पटकावले आहे। दरम्यान ठाण्यातील संस्कृती युवा प्रतिष्ठानाने पूरग्रस्तांप्रती संवेदना ठेवून दहीहंडी उत्सव साजरा केलाय। महाराष्ट्रात खास करून सांगली आणि कोल्हापूर मध्ये आलेल्या पुरामुळे मुंबईतील 50-60% दहीहंड्या रद्द करण्यात आल्या। त्यामुळे दहीहंडी शोधत पथकांना फिरावे लागले। मुंबईच्या गल्ली बोळात दरवर्षी हंडीचा उत्सव उठतो। अपवाद वगळता यावर्षी तो म्हणावा तितका नाही। जांभोरी मैदानात लागणारी सचिन आहे यांची तसंच बोरिवलीत मानाची समजली जाणारी प्रकाश सुर्वे, घाटकोपर येथील राम कदम यांची दहीहंडी यावेळी रद्द करण्यात आली आहे। तसेच ज्यांनी दहीहंड्या लावल्या आहेत त्यांनी साध्या पद्धतीने दहीहंड्या लावून पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत औरंगाबाद येथील जमियते उलमा हिंद अर्शद मदनी व युनायटेड सिग्मा हॉस्पिटल यांच्या सौजन्याने मोफत आरोग्य शिबिर दौलताबाद येथे घेण्यात आले। या शिबिरात जवळपास 300 रुग्णांची मोफत तपासणी करून मोफत औषध देण्यात आले। सिग्मा हेल्थ फाउंडेशनचे डॉक्टर उन्मेष टाकळकर यांनी लाइव्ह कॉन्फरन्सद्वारे रुग्णांना व नागरिकांना मार्गदर्शन केले। या शिबिराचे उद्घाटन पोलीस निरीक्षक राजेश्री आळे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी सिग्मा हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर नितीन चित्ते, डॉक्टर अजय चिंचोळे, डॉक्टर नितीन जाधव, डॉक्टर चंद्रकला झाडे, डॉक्टर प्रियंका उभरकर आदींनी रुग्णांची तपासणी केली। या कार्यक्रमाचे आयोजन जमियत उलमाए हिंद दौलताबाद युनिटचे सेक्रेटरी तथा ग्रामपंचायत सदस्य सय्यद लायकोद्दीन यांनी केले। त्यांना सहकार्य जमियत उलमाए हिंदचे जिल्हा अध्यक्ष हाफिज शेरखान, जिल्हा सचिव शेख मुजीब आदींनी केले। या कार्यक्रमात सरपंच पवन गायकवाड, उपसरपंच सय्यद चेरू, ग्रामपंचायत सदस्य मुन्नी बाजी, आबदीमंडीचे उपसरपंच इस्माईल पठाण, सय्यद मिनाज, संतोष आराडे आदींची उपस्थिती होती। प्रतिनिधी प्रकाश लकडेसह आधार न्यूज दौलताबाद। सांगली जुने खेड येथे झालेल्या भयंकर पावसामुळे येथील नागरिकांचे अतोनात नुकसान झाले। यामुळे शिवधर्म फाउंडेशन तर्फे पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले। यावेळी सांगली जिल्हा अध्यक्ष कपिल भाऊ पवार, जिल्हा उपाध्यक्ष अजित पाटील तसेच अनिरुद्ध पवार व सांगली व इस्लामपूर या भागातील शिवधर्माचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। शेतकरी हा देशाचा कणा आहे व विद्यार्थी ह्या देशाचे भवितव्य आहे। कोल्हापूर व सांगलीमध्ये गेल्या 8 दिवसांपासून पूरपरिस्थितीमुळे संपूर्ण जीवन उद्ध्वस्त झाले होते। त्यामुळे आमच्या शिवधर्म फाउंडेशनच्या वतीने फूल ना फुलाची पाकळी म्हणून साधारण 3 लाख रुपयाची घर उपयोगी वस्तूंचे तसेच शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दहीकाला करण्याचे ठरवले होते, परंतु जेव्हा प्रत्यक्षदर्शी इथली परिस्थिती बघितली आणि दहीकाला रद्द करून त्यांचा सर्व खर्च साधारण 7-8 लाखापर्यंत या लोकांना देण्याचे ठरवले। तसेच कोल्हापूर सांगलीतील पूरग्रस्तांसाठी जास्तीत जास्त मदत करावी असे आवाहन यावेळी शिवधर्म फाउंडेशनचे दीपक काटे यांनी केले। प्रतिनिधी गणेश कांबळेसह आधार न्यूज मुंबई डेस्क। हदगाव तालुक्यातील रुई धानोरा परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्याने शासनाने आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते। दरवर्षीच या ना त्या कारणाने शेतकरी राजा चांगलाच हवालदिल झालाय। यातच यावर्षी या परिसरात म्हणावा तसा पाऊस पडला नसल्याने शेतकरी हा अडचणीत सापडला आहे। तर आता शेतातील सोयाबीन पिकाची जेमतेम वाढ होत असलेल्या सोयाबीनच्या पिकांवर अज्ञात रोगाने थैमान घातले असून त्यातच नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। सोयाबीन पिकाची शेतातील प्रत्यक्ष पाहणी करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली। याशिवाय हदगावचे कृषी अधिकारी रणवीर यांनी देखील यश भागातील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली तर सोयाबीन पिकांचे झालेल्या नुकसान भरपाईचे शासनाकडे पाठपुरावा करून आम्हा गरीब शेतकऱ्यांना तात्काळ अधिक मदत देण्यात यावी, अन्यथा आम्हाला नाईलाज असतो आत्महत्या करण्याची वेळ येऊन ठेपली आहे, असे निवेदन कृषी अधिकारी हदगाव तहसील कार्यालय यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय। प्रतिनिधी अशोक गायकवाड सह आधार न्यूज हदगाव। मागासवर्गीय शिक्षकांवर अन्याय करत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्य शिक्षक प्राध्यापक
यांनी छत्रपती शिक्षण मंडळाविरोधात ठिय्या आंदोलन केले. छत्रपती शिक्षण मंडळाच्या कल्याण मधील टिळक चौक येथील अभिनव विद्या मंदिर शाळेसमोर या शिक्षकांनी ठिय्या देत संस्थेच्या विरोधात घोषणाबाजी केली. मागासवर्गीय शिक्षकांवर होणारा अन्याय दूर व्हावा, ज्या शिक्षकांना न्याय मिळावा, ज्या शिक्षकांना अद्यापही कामावर रुजू न केले त्यांना न्याय मिळावा, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांविरोधात अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल आहेत, त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण प्राध्यापक संघटना वारंवार आंदोलन करत आहेत. मात्र तरी देखील त्यांच्या मागण्या मान्य न झाल्याने ठिय्या आंदोलन केले असल्याचं संघटनेच्या अध्यक्ष शशिकला सूर्यवंशी यांनी सांगितले. एका शिक्षकाला धक्काबुक्की करत त्रास देणाऱ्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात या शिक्षकांनी गुन्हा दाखल केला आहे. या शिक्षकाला मदत केल्याच्या रागातून इतर 4 ते 5 शिक्षकांच्या सोडबुद्धीने ग्रामीण भागात बदली केल्याचा आरोपही देखील या शिक्षकांनी केला आहे. दरम्यान याबाबत शिक्षण संस्थेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. शिक्षण महाराष्ट्र शिक्षक प्राध्यापक संघटना गेल्या अनेक दिवसांपासून छत्रपती शिक्षण मंडळामध्ये होणाऱ्या अन्यायाविरुद्ध सातत्याने आंदोलन करत आहे. शिक्षकांवरती, मागासवर्गीय शिक्षकांवरती होणारा अन्याय दूर व्हावा आणि शिक्षकांना न्याय मिळावा. ज्या शिक्षकांना अजूनही कामामध्ये त्यांनी परमनंट केलेलं नाही अशा शिक्षकांना न्याय मिळावा. ॲट्रॉसिटीची केस दाखल झालेली आहे त्याला आम्हाला न्याय मिळावा. अशा अनेक मागण्या आमच्या या छत्रपती शिक्षण मंडळाच्या विरुद्ध आहेत. त्यांनी वेळोवेळी मागासवर्गीय SC ST OBC शिक्षकांवरती जो अन्याय केला आहे तो दूर व्हावा अशीच आमची इच्छा आहे. आणि म्हणूनच या मागण्या आमच्या आणि आमच्यावरती होणारा अन्याय दूर व्हावा यासाठी शिक्षक प्राध्यापक संघटना ही यासाठी ठिय्या आंदोलन करत आहे. आणि जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन असंच चालू राहणार आहे. करणे बंद करा. अरे दत्ता जोशी होश में आओ, होश में आओ. प्रतिनिधी दीपक बागुलसह आधार न्यूज कल्याण. गेल्या कित्येक दिवसांपासून बीड रायमोहा येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेत मॅनेजर उपलब्ध नसल्याने ग्राहकांची हेळसांड होती. गेल्या 6 महिन्यांपासून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या फायली या तशाच पडून आहेत. त्या निकालांनी काढण्यात याव्यात, संबंधित खातेदाराची फरफट थांबावी याकरता तरुणांनी बीड येथील बँकेच्या क्षेत्रीय कार्यालयात जाऊन उपव्यवस्थापक मराडे यांना निवेदन दिले. प्रतिनिधी वसुदेव शिंदे सह आधार न्यूज बीड. मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी जनतेला आवाहन केले. 19 सप्टेंबरला मुरबाडचे कार्यसम्राट आमदार किसन कथोरे यांचा वाढदिवस असतो. दरवर्षी हा वाढदिवस थाटामाटात साजरा करण्यात येतो. मात्र यावर्षी कोल्हापूर, सांगली, सातारा आणि या जिल्ह्यांसह बदलापूर या भागात पूर परिस्थिती झाली. बदलापूर हा भाग आमदार किसन कथोरे यांच्या मुरबाड विधानसभा मतदारसंघातील आहे. या अनुषंगाने यंदा ते आपला वाढदिवस साजरा करणार नसून त्यांनी जनतेला आवाहन केलंय. नमस्कार, मी किसन कथोरे बोलतोय. दरवर्ष 19 सप्टेंबरला माझा वाढदिवस हा आपण सर्वजण खूप उत्साहाने साजरा करत असता. असंख्य जनता ही त्या दिवशी उत्साहाच्या भरामध्ये मला शुभेच्छा देण्यासाठी येत असते. परंतु यावर्षी 26-27 जुलै आणि 4 ऑगस्ट या 3 दिवस पावसाने महाराष्ट्रामध्ये थैमान घातलं. त्यात बदलापूर, कल्याण आपला मतदारसंघ संपूर्ण माझा हा सुद्धा त्याच्यामध्ये पाण्याखाली गेला होता. या परिस्थितीमध्ये 19 सप्टेंबर हा माझा वाढदिवस जो आहे तो यावर्षी मी साजरा करणार नाही. आपलं प्रेम हे सदैव माझ्यावर आहेच, निश्चितपणे मला विश्वास आहे की आपण मला न भेटता सुद्धा शुभेच्छा देऊ शकता. 19 सप्टेंबर रोजी मी कोणत्याही प्रकारचं आपल्याला विनंती करतो, कुठल्याही प्रकारची मदत, काही साहित्य किंवा कोणत्याही प्रकारचे फुलं, हार, तुरे हे न आणता आपण मला फक्त शुभेच्छा द्याव्यात हीच विनंती करतो. यावर्षी वाढदिवस मी साजरा करणार नाही अशी आपल्याला आग्रही विनंती करतो. आपण दिलेलं प्रेम सदैव राहावं हीच विनंती करतो. आपला आमदार किसन कथोरे. प्रतिनिधी योगेश हजारे सह आधार न्यूज, मुंबई डेक्स. कर्जमाफीची फसवणूक करणाऱ्या सरकार विरोधात शेतकऱ्यांच्या वतीने केस दाखल करणार असल्याचा इशारा सुप्रिया सुळे यांनी अहमदनगर येथे दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली पारनेर नगर विधानसभा मतदारसंघातून काढण्यात आलेल्या जनसंवाद यात्रेचा समारोप नगर तालुक्यातील अरणगाव येथे
खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. 6 ऑगस्टला या यात्रेला निकोस येथून प्रारंभ झाला होता. यावेळी सुळे यांनी फडणवीस सरकारच्या विविध घोषणांवर टीका करताना तसेच फसवणारे सरकार असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. कर्जमाफीची घोषणा करून प्रत्यक्षात कर्जमाफी मिळालीच नाही, त्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या या सरकारवर शेतकऱ्यांच्या वतीने केस दाखल करणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी केला. आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना घर बसल्या आम्ही सरसकट कर्जमाफी दिली होती असाही टोळा त्यांनी यावेळी लगावला. काही 3 वर्ष झाले कर्जमाफी चालू आहे पण अजूनही मिळाली नाही. आपण केस करूया सरकार, खरंच सांगते मी चेष्टा नाही करत. सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने सुप्रिया सुळे सगळ्या शेतकऱ्यांवर हा सरकारने अन्याय केला म्हणून रिटत करते आता सरकार. बाद झालं यांचं कौतुक, आता कंटाळा आला मला त्यांच्या. पवारसाहेबांनी केली होती ना, मग हेच मी सांगते ते वाईट म्हणून मतदान करू नका. सर सकट घर बसल्या केली होती का फॉर्म भरायला गेला तर जोडीनी झोकले. या सरकारने केलं तसं दोघा जोडीनी चालले कसे चालले नाही फॉर्म भरायला. प्रतिनिधी अभिषेक सह आधार न्यूज अहमदनगर. अंबरनाथ तहसील कार्यालयावर सुमित भवार युथ फाउंडेशनच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आलाय. अंबरनाथ नगर परिषद हद्दीतील साईबाबा मंदिर ते फॉरेस्ट नका या कल्याण बदलापूर राज्य महामार्गावर MMRDने 2012 साली या रस्त्याचे रुंदीकरण आणि काँक्रिटीकरणाचे काम हाती घेतले होते, परंतु आतापर्यंत पूर्ण झालेले नाही. रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले मोठमोठे खड्डे हे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. याच खड्ड्यांमुळे गेल्या 10 वर्षात अंबरनाथ शहरातील 5 किलोमीटरच्या रस्त्यावर अपघातात 185 जणांचा मृत्यू तर 590 जण जखमी झाले. 6 ऑगस्ट 2019 रोजी अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहतुकीस अडथळा होऊ नये म्हणून वाहतूक पोलीस हवालदार आपले कर्तव्य पार पाडत असताना गाडीचा धक्का लागल्याने मृत्यू पावले. ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष सलीम चौधरी, ठाणे ग्रामीण सचिव संदीप विशे, संतोष शिंदे, अंबरनाथ शहर सरचिटणीस नरसिंघ बोलबंडा, अंबरनाथ शहर महिला अध्यक्ष सुजाता भोये तसेच इतर नागरिक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. कल्याण बदलापूर रोड जो 2012 ला MMRDA आणि PWD आणि इथूनचे जे लोकल रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांच्याकडे दिला होता, पण या 7 वर्षामध्ये जर तुम्ही बघू शकता की ऑलमोस्ट 185 लोकांचा मृत्यू झालेला आहे. तर हे जे मृत्यू झाले त्यांचा वाली कोणच नाही आहे आणि आतापर्यंत हे जवळपास 7 वर्ष झाले, आतापर्यंत काहीच जे रस्त्याचे मॉडिफिकेशन असतात ते काही झालेले नाही. आता तुम्ही जर साई मंदिर ते फॉरेस्ट नाकापर्यंत बघू शकता तर मधी दुबाची ती लावायला पाहिजे, तर तो डिवायडर लावले गेलेला नाही आणि त्याच्यामुळे मेजर ॲक्सिडेंट्स होतात. मला एवढंच बोलायचं की प्रशासनाला की तुम्ही आता गणपती बाप्पा लवकरच येतात तर त्या जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर तुम्ही रोज रस्त्याचं हे करा, मॉडिफिकेशन करा, कम्प्लीट करा, जे रस्ते प्रोसिजर फटाफट कम्प्लीट करा. फक्त चांगले रस्ते चांगल्या सुविधा. अरे आणि 2 वेळ झाले मला जेवण. प्रतिनिधी दीपक बागुसा आधार न्यूज अंबरनाथ. मी रवी राहाडी, तालुका कृष्णागिरी हातगाव. शासनानं पंतप्रधान किसान मानधन योजना सुरुवात केलेली आहे आणि दिनांक 23/8/19 ते 25/8/19 या 3 दिवसामध्ये स्पेशल मोहीम स्वरूपात ह्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची नोंदणी आणि त्यांना मार्गदर्शन करण्याचा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांचं वय 18 ते 40 वर्ष दरम्यान आहे तसेच जे अल्पात्यल्प उदारक शेतकरी आहेत ते या योजनेमध्ये लाभ घेण्यास पात्र आहेत आणि वयाच्या 60 वर्षानंतर त्यांना ह्या योजनेअंतर्गत 3,000 रुपये पेन्शन मिळणार आहे आणि त्याच्या पश्चात त्यांचे वारसदार असतील त्यांनाही सुद्धा हे पेन्शन लागू आहे. अशा प्रकारची चांगली ही योजना आलेली आहे. तर मी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना विनंती आणि आव्हान करतो की ह्या कालावधीत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवून ह्या योजनेचा लाभ घ्यावा. आज आधार न्यूज ह्या चॅनलचं प्रथम वर्धापन दिन आहे, त्यानिमित्त ह्या चॅनलला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि अशीच या चॅनलची वृद्धी हो अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. सबसे पहले मैं आधार न्यूज चैनल जिसका सेंटर बॉम्बे में है और जब से आधार न्यूज चैनल आया है हमारे पास पूरे महाराष्ट्र में, ये चैनल विभाग है और गरीबों की जितनी भी समस्या है जहाँ नाइंसाफी होती है जुल्म सितम होता है ये चैनल इतनी मेहनत करता है कि जो सच है ये सामने लाता है. क्योंकि आजकल क्या होता है कि बहुत सारे चैनल हैं दुनिया में, हिंदुस्तान में, पूरे महाराष्ट्र में,
लेकिन आधार चैनल एक ऐसी न्यूज़ बनाता है जो सच है, जिसमें कोई भी झूठ नहीं होता। और यह चैनल अपने तरफ से पूरी कोशिश करता है कि जहाँ तक हो सके जिसके साथ नाइंसाफ़ी होती है उसको इंसाफ दिलाएं और ये खबरें पूरे महाराष्ट्र में सब तक पहुँचें। आज भी ये चैनल पूरी तरह से एक साल हो गया माशाल्लाह, हमारे तरफ से चैनल के लिए बहुत बहुत शुभकामनाएं, शुभ इच्छा, और इस चैनल को पूरे हिंदुस्तान में पहुँचाएँ, क्योंकि ये चैनल जब से आया है सारे महाराष्ट्र में एक खुशी की लहर दौड़ी है और हर कोई ये चाहता है, आधार न्यूज़ चैनल को देखता है और उससे से खबरें हासिल होती हैं, और हम लोग भी बारह इसकी खबरें सुनते हैं क्योंकि इसके अंदर कोई धोखा नहीं, कोई झूठ नहीं, कोई दगाबाजी नहीं है। और ये चैनल जो है आधार इंसाफ चलने वाला है और इंसाफ जो है हम तक पहुँचता है, और हम ये चाहेंगे कि आधार न्यूज़ चैनल के लिए हम सब जो तो कोशिश करें कि जहाँ पर नाइंसाफ़ी होती है तो इन तक ये खबरें पहुँचाएँ ताकि ये खबर हम तक पहुँचे। ये चैनल हक पर है और सच्चाई के ऊपर है। इसका जो है पूरा जोश और जज्बात के साथ हम ये चाहते हैं कि जितना भी महाराष्ट्र में जितनी भी आवाम है उनसे पूरी हम दरख्वास्त करते हैं कि अपनी हर न्यूज़ जो है आधार चैनल से देना चाहिए, क्योंकि एक साल हो गया, हज़ारों तरह की बातमियाँ, हज़ारों तरह की खबरें जो आज तक दबी हुई थी, इन्होंने जा कर उसको सच जो सच्चाई जो सामने लाने की पूरी कोशिश की। बहुत सारी खबरें ऐसे होती हैं कि जो खबरें होती हैं लेकिन उसमें 50% सच होता है, कुछ झूठ होता है, लेकिन ये चैनल जो है बराबर सच्चाई तक पहुँचता है, और जब तक ये सच्चाई तक नहीं पहुँचता ये न्यूज़ चैनल नहीं देता है। और आधार चैनल जो आज पूरे महाराष्ट्र में माशाल्लाह पूरे धूम मचा रहा है, और हम ये चाहेंगे पूरे महाराष्ट्र में ज़बरदस्त ये चैनल चलना चाहिए, और यहाँ तक कि इसका जो है पूरा जोश व खरोश पूरे हिंदुस्तान में होना चाहिए, क्योंकि आवाम तक, गरीबों तक ये बात पहुँचना चाहिए। हम ये चाहते हैं, हम बहुत सारी खबरें सुनते हैं लेकिन उसमें सच्चाई नहीं होती, बाज़ लोग जो है तो खबरें सुनते हैं लेकिन लगता है कि इसमें झूठ है तो खबरें बंद कर देते हैं, लेकिन ये चैनल शुरू से आखिर तक आज तक एक साल हो गया बराबर इन्होंने अपनी न्यूज़ हम तक पहुँचाई, हम उसके आभारी इस चैनल के, और बहुत बहुत हमारी तरफ से हम बधाई देते हैं और इस चैनल को हम दुआ देते हैं कि हज़ारों साल तक ये चैनल चलता रहे और आवाम तक सच्चाई बनकर सामने आए, क्योंकि ये इंसाफ परस्त चैनल है, जो उसका आधार है ये इंसाफ दिलाने वाला है और हम तक इंसाफ की बात पहुंचाने वाला है, इसलिए ये चैनल किसी से दबने वाला नहीं है, ये बेबाक चैनल है, और हम ये चाहेंगे कि इस तक हम पहुँचे और यहाँ से हम अपनी खबरें दें, और ये बेबाक चैनल है और अलग ही फजल से इसमें कुछ झूठ नहीं है। आज तक मैं जितनी खबरें देखी है और सुनी है उसमें पूरी 90% सच्चाई है, और हम सब मिलके दुआ देंगे चैनल के लिए ये चैनल भरपूर चले, पूरे हिंदुस्तान में इसका नाम हो, और ये खबरें हम सुनते रहे बारह अपने टीवी के ऊपर, और हम भी रात दिन आधार चैनल से खबरें सुनते हैं और उससे पूरा पूरा फायदा उठाते हैं। आज तक ये चैनल ने धूम मचाया पूरे महाराष्ट्र के अंदर। मैं एक डॉक्टर हूँ, आयुर्वेदिक मेरा दवाखाना है औरंगाबाद रोशन गेट में, और अल्लाह के फजल से ये चैनल से बहुत सारी खबरें मेरी तरफ से भी आती हैं और मैं देता रहूँगा, क्योंकि ये सच चैनल है, इसमें कुछ भी दगाबाजी नहीं है, ये बराबर जाते हैं और बेलोस खिदमत करते हैं, इनकी तरफ से कोई युद्ध करप्शन नहीं, नॉन करप्टेड हैं, और आज तक इन्होंने जितनी भी मेरी खबरें पहुँची हैं इन्होंने मुझे जगाया और मुझसे सच्चाई ली और सच खबरें इन्होंने आधार और चैनल पर देने लगाए, इसलिए इस चैनल से मैं बहुत खुश हूँ और मैं दुआ दूंगा ये चैनल पूरे हिंदुस्तान तक पहुँचे। महाराष्ट्र में जितने स्टेट हैं हिंदुस्तान के अंदर, हर स्टेट में इसकी आवाज़ बुलंद हो, इसका नाम हो और उसकी शोहरत हो, और हमारे तरफ से हज़ारों लाखों दुआएं आधार चैनल के लिए, और ये चैनल हमेशा चलता रहे और हर कोई बंदा गरीब अमीर सब इससे फ़ायदा उठाते रहे, और हमारी दुआ इस चैनल के लिए हमेशा रहेंगी और हमेशा हम दुआएं देते रहेंगे। धन्यवाद न्यूज़ चैनल आधार चैनल, इसके लिए हमारी तरफ से बहुत बहुत दुआएं, और ये दुआ हर इंसान को देना चाहिए इस चैनल के लिए, और इसकी तरक्की के लिए भी बहुत सारे लोगों ने दुआएं करना चाहिए कि ये चैनल बहुत बढ़िया और बहुत अच्छा है और बेबाक चैनल है, इसलिए सब मिलकर इसके लिए दुआ करें और मुबारकबाद दें। आज की ये 101 साल हो गया है, हमारी तरफ से बहुत बहुत हज़ारों लाखों खुशियाँ और बहुत बहुत शुभकामनाएं और शुभ इच्छा इस चैनल के लिए, आधार चैनल के लिए बहुत बहुत मुबारकबाद और बहुत बहुत धन्यवाद। उमरखेड़ महागांव तालुका हा
2018-19 मध्ये दुष्काळग्रस्त म्हणून शासनाने घोषित केला होता। यात काही शेतकऱ्यांनी पीक विमा भरला, परंतु प्रशासनाकडून तो परत करण्यात आला नाही, तर कर्जमाफी सुद्धा झाली नाही। यामुळे शेतकरी वर्ग हा आर्थिक संकटात सापडलाय। शासन व प्रशासन हे शेतकऱ्यांच्या समस्या व मागण्या या संदर्भात तसेच वारंवार निवेदन करून सुद्धा कोणतीही दखल घेतली जात नव्हती। यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन केले, मात्र प्रशासनाकडून कोणतेही आश्वासने न मिळाल्याने अखेर एका शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या करण्याचा इशारा दिला। यावेळी परिसरातील शेकडो शेतकरी बांधव या आंदोलनात उपस्थित होते। कैलाश वानखेडे यांच्या नेतृत्वात 21 ऑगस्ट पासून भव्य घंटानाद आणि ठिय्या आंदोलन उमरखेड SDO ऑफिस समोर करत आहोत। आमच्या प्रमुख मागण्या आहेत, 17-18 मध्ये जो आमचा महागाव उमरखेड तालुका दुष्काळग्रस्त होता, त्या तालुक्याला पीक विमा देण्याचे विमा कंपनी टाळाटाळ करत आहे आणि लोकप्रतिनिधी प्रशासन यांच्याकडून आम्हाला कोणत्याही प्रकारचं सहकार्य नाही। आम्ही आज 23 रोजी आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे आणि कोणीही आमची दखल घेत नाही। हे खरा अर्थाने शेतकऱ्याची शोकांतिका आहे। प्रतिनिधी संजय जाधव, आधार न्यूज, उमरखेड। औरंगाबाद येथे आज अंगावर शहारा आणणारी घटना घडली। अजिंठा लेणी बघण्यासाठी आलेल्या मुंबई येथील पर्यटकाचा पाय घसरून पर्यटक लेणीतील 70 फूट खोल कुंडात पडलाय। केवळ दैव बलवत्तर म्हणून तब्बल 2 तासाच्या अथक परिश्रमानंतर या पर्यटकाचे प्राण वाचवण्यात पोलिसांना व भारतीय पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले। ही घटना सायंकाळच्या सुमारास अजिंठा लेणीत घडली। मुंबईत वास्तव्यास असलेल्या 42 वर्षीय अशोक भाऊसाहेब हुंगाळे दुपारी अजिंठा लेणी बघण्यासाठी आले। लेणी बघितल्यानंतर अशोक हुंगाळे लेणीतील सुप्रसिद्ध सप्तकुंड धबधबा बघत असताना त्यांना पाण्याचा आनंद घेण्याचा मोह आवरता आला नाही। यावेळी शेवाळी असलेल्या दगडावरून पाय घसरून हा युवक जवळपास 70 फूट खोल पडला। त्याला पोहता येत असल्याने त्याच्या हाकेने सदरील परिसरातील नागरिकांनी व अजिंठा लेणीतील पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर सरताळे, सय्यद जफर यांच्यासह भारतीय पुरातत्व विभाग तसेच लेणापूर नागरिकांच्या मदतीने त्यास वाचवण्यात यश आले। प्रतिनिधी विजय सोनावणेसह आधार न्यूज, औरंगाबाद। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सेनगाव तालुक्यातील पाटोदा येथील भाविकांनी पायी कावड दिंडीचे आयोजन केले। भाविकांनी भोलेनाथाला सांगड घालत पाऊस येऊ दे आणि शेतकरी हा सुखी राहू दे असे म्हणत आज गोकुळ अष्टमी निमित्त आज पायी दिंडी काढली। प्रथम दिंडी पाटोदा येथून उटी ब्रह्मचारी, शेणगी, कवरदडी, भानखेडा, हत्ता या 6 ठिकाणी महादेवाला पाणी घातले। ही दिंडी बबन महाराज गायकवाड यांच्या मार्गदर्शनात काढण्यात आली। यात प्रामुख्याने महिला तसेच बाल गणेश मंडळाचाही समावेश दिसला। किसन गुवाडे, संजय दळवे, भिकाजी बोडके, पांडुरंग गुवाडे यांसह अनेक तरुण वर्ग सहभागी झाला होता। प्रतिनिधी कानोबा इंगळेसह आधार न्यूज, हिंगोली। तर या होत्याच्या ठळक घडामोडी। अधिक बातम्यांसाठी पाहत राहा आधार न्यूज, तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या।